मग कशाला घाबरलात तुम्ही? देवींजी चालले होते पोलीस स्टेशनला. जरी त्यांनी त्या नोटीसला उत्तर द्यायला लागत नाही तरी ते चालले होते. मग तुम्ही कशाला घाबरलात? भाजपने कधीच नोटीस नाही दिली. परवा मोदीजींनी विजयानंतर बी जे पी हेडक्वार्टरमध्ये जे भाषण केलं आहे ते भाषण मला असं वाटतं की सगळ्यांनी पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे की ज्या स्वायत्त तपास यंत्रणा आहेत त्यांच्यावर संशयाची सुई फिरवणं, न्यायालयावर या विश्वास दाखवणं हे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला घातक आहे. आम्ही कोणाला नोटीस बिटीस दिलेली नाही. सीबीआयने दिली असेल, ईडीने दिली असेल, त्यांची कार्यपद्धती आहे. आता तुम्ही देणं ही तुमची कार्यपद्धती आहे ना, बघूया ना. मग कशाला घाबरलात तुम्ही? देवींजी चालले होते पोलीस स्टेशनला. जरी त्यांनी त्या नोटीसला उत्तर द्यायला लागत नाही तरी ते चालले होते. मग तुम्ही कशाला घाबरलात? तुम्हाला लक्षात आलं की लाखो लोक रस्त्यावर उतरतील, मग तुम्ही त्यांच्या घरी येत आहे तर घरीसुद्धा खूप आज लोक जाणार आहे, तर मला कार्यक्रम आहे तर मी पण जाणार होतो. गोव्यातून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये आले त्यावेळेस फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्रामधलं सत्तांतर अटळ आहे, लगेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्षभरती महत्वाची बैठक बोलावी, शरद पवारसुद्धा उपस्थित होते, त्याचे कुणकुण सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागले असं वाटतंय का? नाही, त्यांचं काय चाललंय मला माहीत नाही. किंवा देवेंद्रजीने असंही म्हटलं नाही की महाराष्ट्राचं सरकार आम्ही पाडणार आहोत. देवेंद्रजी असं म्हणाले की अब बारी मुंबई के महानगरपालिका की आहे आणि ती शिवसेनेच्या विरुद्ध लढाई नाही, ती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे आणि ते आम्ही लढणार आहोत, आम्ही जिंकणार आहोत. 6 महिने पोस्टपोन करून आजचं मरण उद्यावर टाकलं आहे. प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिका चालवण्याचे प्रयत्न होणार आहेत, पण कधी ना कधी निवडणूक घ्यावीच लागेल. अजित पवार असं पण म्हणाले की जबाबदार पदावर असणाऱ्या लोकांनी व्यवस्थित वागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी यशवंतरावांचं उदाहरण दिलेलं आहे ते अंगीकारलं पाहिजे. म्हणजे फक्त आरोप प्रत्यारोप होत आहे किंवा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय हे तेव्हाच म्हणता येईल की केंद्रीय यंत्रणांची जी कारवाई आहे ती कोर्टात चॅलेंज होईल. कोर्ट केंद्रीय यंत्रणांना समर्थन देते आहे. अनिल देशमुखांना कोठडीत जावं लागलं, ते त्यांना जामीन मिळत नाही म्हणून जावं लागलं. मग आता कोर्टही विकत घेतली का बीजेपीने? ते एकदा म्हणून टाका. किंवा आताही नवाब मलिकांचा जो आधी पोलीस कस्टडी मग मॅजिस्ट्रेट कस्टडी जी झाली ती कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झाली आणि त्यामुळे जर तपास यंत्रणेचा दुरुपयोग असेल तर तपास यंत्रणेनं कोर्ट ठोकेल, तसं तुम्हाला ठोकत आहे. अनिल देशमुखांच्या विषयात तुम्हाला ठोकलं, वाजेच्या विषयात तुम्हाला ठोकलं, परमवीर सिंगाच्या विषयात तुम्हाला ठोकलं आणि त्यामुळे तुम्हाला जसं ठोकतंय तसं केंद्रीय यंत्रणांना ठोकलं की ते शांत होतील, पण नाही ठोकणार कारण ते सगळ्या पुराव्याच्या आधारेच उतरतात. अजूनही त्यांच्याकडे त्यांनी 10% पुरावे बाहेर काढलेत, 90% पुरावे बाहेर पडायचे. भाजपनं नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती मात्र महाविकास आघाडीनं अजूनही राजीनामा घेतलेला नाहीये. याच्या आधी 2 मंत्र्यांचे राजीनामे झाले मात्र आता जर राजीनामा घेतला तर महाविकास आघाडीचं महत्त्व मला एक सामान्य गिरणी काम देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय यंत्रणा वापरली असं त्यांचा आरोप. मी काय म्हणतो, एक क्षणभर असं गृहित धरून चालू की केंद्रीय यंत्रणा वापरल्या, याचा अर्थ केंद्रीय यंत्रणा वापरून का होईना जे शूटिंग झालंय ते खरं आहे. तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही ना. तुम्ही हे बोलताय का की ते शूटिंग चुकीचं आहे? तुम्ही हे म्हणताय की हे शूटिंग करायला आणि केंद्रीय यंत्रणेची सहायता घेतली, असं घेता येत नाही. क्षणभर गृहित धरून घेतलं, पण म्हणजे मग केंद्रीय यंत्रणेच्या सहाय्याने काय म्हणजे जे शूटिंग केलं आहे की ज्याच्यामध्ये विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे ते खरं आहे ना? ते खरं आहे की खोटं यावर बोला. ठीक आहे, ओके.